हेलो एवरीवन, दिस इज प्राची एंड यू आर वॉचिंग efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून। मला नेहमी अशा कमेंट्स येतात, मॅम आम्ही इंग्लिश ग्रामर तर शिकतोय पण आम्हाला प्रॅक्टिकल काही टिप्स द्या जेणेकरून आम्ही कॉन्फिडेंटली पण बोलू आणि फ्लुएंटली सुद्धा। म्हणूनच आज काही प्रॅक्टिकल टिप्स ज्यामुळे तुम्ही कॉन्फिडेंटली आणि फ्लुएंटली बोलू शकाल। टिप नंबर 1, सिंपल वर्ड्स बट करेक्ट सेंटेंस। एक असते नेटिव सारखी फ्लॅशी इंग्लिश, पण आपल्याला सिंपल इंग्लिश बोलायचंय। हा, सिंपल वर्ड्स बट करेक्ट सेंटेंस। आर इंग्लिश ग्रामर, द वे वी कंस्ट्रक्टेड अवर सेंटेंस शुड बी सिंपल अँड करेक्ट। खूप कॉम्प्लेक्स इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला ना तर आपले चुकण्याचे चान्सेस वाढतात, त्यामुळे सिंपल पण करेक्ट इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा। नेक्स्ट टिप आहे, कीप युअर आईज अँड इयर्स ओपन। आपले डोळे आणि आपले कान नेहमी उघडे ठेवा। जिथे जिथे तुम्हाला इंग्लिश दिसेल ना, तिथे तिथे वाचण्याचा ऐकण्याचा प्रयत्न करा। इंग्लिश तुम्हाला टीव्हीवर दिसेल, पुस्तकात दिसेल, रस्त्यावरच्या बोर्ड्सवर दिसेल, जिथे दिसेल तिथे ऐकण्याचा वाचण्याचा प्रयत्न करा। जे नवीन शब्द वाटतील ते नोट डाऊन करा, त्याचा अर्थ समजून घ्या। या सवयीमुळे तुमची खूप वोकॅबलरी वाढेल। सो कीप युअर आईज अँड इयर्स ओपन। टिप नंबर 3, स्पीक टू द मिरर। या टिपचा मला तर खूप फायदा झालाय। आपल्या घरातल्या आरशाला, एका मिररला आपलं बेस्ट फ्रेंड बनवायचंय। आपल्याला कुठे इंटरव्ह्यूला जायचं असेल किंवा आपल्याला एखादं स्पीच बोलायचं असेल तर त्या आरशासमोर इंग्लिशमध्ये तासनतास बोला, प्रॅक्टिस करा। होतं काय, तो आरसा तुमचं चुकलं तरी तुमच्यावर हसणार नाही, त्यामुळे एक वेगळाच कॉन्फिडन्स बिल्ड होतो। सो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। टिप नंबर 4, रीड। तुम्हाला आवडणाऱ्या विषयावर इंग्लिशमध्ये कोणताही आर्टिकल, कोणतंही पुस्तक वाचायला घ्या। वाचता वाचता तुम्हाला असे खूप नवीन वर्ड्स मिळतील, फ्रेजेस मिळतील, ज्या तुम्हाला माहिती तर आहेत पण क्लिअर नाहीये। वाचता वाचता त्या क्लिअर होतील आणि जर काही अडलं तर तुम्ही त्याचे अर्थ शोधून काढा, त्यामुळे तो तुम्हाला शब्द पूर्णपणे लक्षात राहील। आपण जितकं वाचू ना तितकी आपली वोकॅबलरी वाढेल। आणि हो, पुस्तकं निवडताना छोटी छोटी पुस्तकं निवडा। जास्त मोठी पुस्तकं निवडली तर नंतर तुम्ही ती वाचणारच नाहीत। त्यापेक्षा ग्रॅमॅटिकल स्टोरीज किंवा फेरी टेल्स, लहान मुलांची पुस्तकं वाचा। त्यात खूप सिंपल लँग्वेज मध्ये छोट्या फ्रेजेस वापरून स्टोरीज तयार केलेल्या असतात, त्यामुळे ते समजायला खूप सोपं जाईल आणि तुम्ही लवकर शिकाल। टिप नंबर 5, प्ले अ गेम। एक खूप सोपा गेम आहे, इट कॉल जस्ट अ मिनिट। हा गेम आपला कॉन्फिडन्स आणि फ्लुएन्सी एक वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवतो। तुम्ही वेगवेगळ्या विषयाच्या चिट्स बनवून ठेवा, तुम्हाला आवडीचे विषय त्यामध्ये लिहा। खूप सोपे सोपे लिहा, दिवसभरामध्ये मी आज काय केलं, कुठे जाणार आहे, किंवा तुम्हाला जे आवडतील ते छोटे छोटे विषय, आणि त्या विषयावर एक मिनिट तुम्हाला न थांबता बोलायचंय। पण त्याचे काही नियम आहेत, एकदा तुम्ही बोलायला सुरुवात केली तर कुठेही थांबायचं नाही। जे वाक्य तुम्हाला सुचतील, जे शब्द तुम्हाला आठवतील ते तुम्ही बोलायचंय। एकदा बोललेलं वाक्य पुन्हा पुन्हा रिपीट करायचं नाही आणि मॅक्झिमम प्रयत्न करायचा 3 सेकंदापेक्षा जास्त गॅप घ्यायचा नाही किंवा असं करायचं नाही। हे बोलत असताना तुम्ही ते रेकॉर्ड करा, म्हणजे नंतर तुम्हाला ऐकून त्यामध्ये झालेल्या चुका इम्प्रूव्ह करता येतील। विषय कोणताही असला तरी तुम्हाला जे वाक्य सुचतील, तुम्हाला जे शब्द आठवतील ते बोलत राहा। यामुळे तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची फ्लुएन्सी नक्कीच वाढेल। हा गेम खेळायला तुमच्यासोबत कोणी नसलं तर आरशासमोर खेळा। टिप नंबर 6, कीप युअर सेंटेन्सेस शॉर्ट। आय वॉन्टेड टू बाय फ्रूट सो आय वेंट टू द मार्केट बट आय डिडंट गेट फ्रेश फ्रूट सो आय केम होम अँड देन आय थॉट। अरे, हे सेंटेन्स तर कुठे संपतच नाहीये, असं बोलण्यापेक्षा याचे छोटे छोटे सेंटेन्स करा। म्हणजे छोटे सेंटेन्स असतील तर तुमच्या चुका होणार नाही। सो कीप युअर सेंटेन्सेस शॉर्ट अँड प्लीज रिमेंबर, इव्हॅल्युएट युअर सेल्फ। आपण किती प्रोग्रेस केली आहे हे चेक करा, पण दुसऱ्याबरोबर आपली कंपॅरिझन करू नका। तुम्ही स्वतःला 1 महिन्याचं चॅलेंज द्यायचंय, 1 महिना या टिप्स फॉलो करा। 1 महिन्यापूर्वी तुम्हाला काय येत होतं आणि आता 1 महिन्यानंतर रोज प्रॅक्टिस करून
तुम्ही स्वतःला किती इम्प्रूव्ह केलंय हे तुमच्या लगेच लक्षात येईल. पण लक्षात ठेवा, तुमची कॉम्पिटिशन फक्त तुमच्या स्वतःशी आहे, दुसऱ्या कोणाशी नाही. टिप नंबर 7, न्यू वर्ड अ डे. इट जस्ट अबाउट 1 new word a day. रोज आपण फक्त एक जरी नवीन शब्द शिकला तरी तुम्ही विचार करा, रोज एक एक करत तुमची वोकॅबलरी किती वाढेल. आणि नुसतं शिकायचं नाहीये तर तुम्हाला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि वाक्यात सुद्धा उपयोग करून बघायचा आहे. आता हे नवीन वर्ड्स तुम्ही रोज कुठे शोधणार असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर आपण आपल्या चॅनलवर न्यू वोकॅबलरी वर्ड्सची सिरीज सुरू केली आहे, ज्यात तुम्हाला रोज 5 नवीन शब्द अर्थासह मिळतील. तेव्हा अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरेल. यातल्या कोणत्या टिप्स तुम्ही इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी फॉलो करणार आहात कमेंट मध्ये नक्की लिहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, कीप प्रॅक्टिसिंग.